ऊर्जा संवर्धनाच्या नावाखाली नाशिक शहरात 220 कोटी रुपयांच्या एलईडीचा झगमगाट दिसणार आहे. कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या या वादग्रस्त कंत्राटाला विरोधी पक्षांचा विरोध आहे, मात्र भाजपनं हा विरोध डावलून मंजुरी दिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. नाशिक शहरात रस्त्यावरचे सोडियमचे दिवे काढून त्या जागी एलईडी दिवे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी वादग्रस्त कंत्राटाला बुधवारी मंजुरी देण्यात आली. या आधीच्या सत्ताधाऱ्यांनी शहरात एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ऊर्जा बचत निधी ऐवजी महापालिकेच्या निधीतूनच दिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी 220 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन हैदराबादच्या MIC कंपनीला काम देण्यात आलं होतं. त्यासाठी ठेकेदाराला 80 कोटींची गॅरंटीही देण्यात आली. त्यानुसार सुरुवातीला 3,500 दिवे बसवल्यानंतरही प्रकाश पडत नसल्यानं पुरवठा थांबवण्यात आला. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. जुना करार असताना दुसऱ्या कंपनीशी नवा करार कसा करायचा असा आक्षेप घेतला जातोय. जुन्या कंपनीशी केलेला करार रद्द केला तर मनपाला 90% रक्कम अदा करावी लागेल, त्यामुळे हा पैसा आणणार कुठून हा प्रश्न आहे. एलईडीचा प्रकाश पडू नये किंवा एलईडी वाईट आहे असं आम्ही म्हणत नाही. एलईडी बसवलीच पाहिजे, परंतु नाशिक महापालिकेची 5 वर्षापूर्वी एलईडीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अटकलेली आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरचं भलं होऊ नये. त्या कॉन्ट्रॅक्टरने जे महापालिकेला बसवलं आहे आणि जे ॲग्रीमेंट असे चुकीचे केलेले आहेत, त्या ॲग्रीमेंटच्या द्वारे त्यांनी पैसे महापालिकेकडे खोटे नेऊ नये म्हणून आम्ही विरोध केला. सर्वच विरोधकांचा याला विरोध आहे, मात्र सत्ताधारी भाजपनं विरोध डावलून प्रस्ताव मंजूर केलाय. कायदेशीर अडचणी दूर केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. याच्यामध्ये EESL NMC काही डायरेक्ट संबंध नाही. हा संबंध फक्त यामुळे आलेला आहे किंवा त्यांना प्रतिवादी फक्त यामुळे बनवण्यात आलेला आहे की त्याच्यामध्ये ते बँक गॅरंटी त्यांनी त्यांना हँड ओव्हर केलेली आहे दुसऱ्या कामासाठी, दुसऱ्या जागेच्या कामासाठी. राज्य सरकारच्या ऊर्जा बचत धोरणाच्या गोंडस नावाखाली शहरात LED झगमगाट पाहायला मिळणार आहे. शहरातल्या जवळपास 90,000 खांबांवर LED दिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे प्रत्यक्षात उजेड पडतो की न्यायालयीन चौकशीचे फेरे सुरू होतात हे पाहावं लागेल. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.